वाकलन चषकामध्ये काय सागरचं प्रदर्शन राहिलं होतं, स्पेशली खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बॉलिंग हाताळली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा सुंदर बॉल, तेवढा चांगला फटका, फिल्डर दूरवरती आहेत, गॅपमध्ये बॉल चालला, चेस करणं थोडंसं मुश्किल, बॉल अगदी मिडविकेटला तुम्हाला पाहायला मिळाला, देऊन जाईल दावा चार, हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 19. परफेक्टली गॅपमध्ये बॉल, जागा बघितली, बॉल आपण खराब म्हणू शकत नाही, बॉल चांगला होता परंतु शेवटच्या क्षणाला बॅट फिरली गेली, ती म्हणजेच मयूरची, आणि आपल्याला पाहायला मिळाला चौकार. चुकी केली गेली, ऑन साइडला फक्त दिशा दिली, नो चेंडू, आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती आपण बघितला गेला तर डिसिजन अंपायर्स त्या ठिकाणी काय देतील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया. प्रामाणिक खेळ मित्रांनो नक्कीच खेळणं गरजेचं आहे, सो आपण बघूयात की या बॉलवरती नक्की घडलं काय, कारण आमच्या डोळ्यासमोर हे स्पीकर आहे त्याच्यामुळे आम्हाला हे दिसलं नाही, सो आपल्याला अंपायर्स कळवतील. अंपायर्स चौकार की षटकार, या षटकार आहे आणि हा बेनिफिट पा, भरपूर मोठा बेनिफिट आहे. टीम कोपर आणि टीम देवीचा पाडा यामध्ये चालू असलेली लढत, पहिल्या षटकामध्ये 14. पहिल्या आपण काही चेंडूचा विचार जर केला ना तर पहिल्या काहीशा चेंडूमध्ये खूप कमी धावसंख्या येत होत्या, एक चेंडू डॉट आला, एक चेंडूवरती सिंगल आली जिथे करण होते, करणनी स्ट्राईक कर रोटेट करून दिली मयूरकडे, मयूरच्या बॅटमध्ये चौकार जरूर आला होता परंतु त्याच्यानंतर ही भरपूर मोठी चुकी. फ्री हिटचा बॉल असेल समोर मयूर, मयूरसाठी फुल टॉस बॉल, ऑन साईडला आता प्रोटेक्ट आहे, टप्पा पडला, ॲक्युरेटली हातामध्ये आला आहे स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या, पुढे आले सागर, बॉल अडवला गेला, बॉलवरती आली सिंगल, सिंगल टीमची धावसंख्या 27. अजून या षटकामधले बघितले गेले ना तर चेंडू शिल्लक आहेत एक बॉल अजूनही शिल्लक आहे, धावसंख्या 27. शेवटचा बॉल शफल झाले, बॅकफुटला गेले, बचावात्मक फटका, बॉटमॅनचा सुंदर वापर, ताकद जास्त नव्हती, सिंगल झाली, कमीट सेकंडचा कॉल केला गेलाय, खूपच वेगाने स्ट्राईकवरती फेकी, विकेट किपरच्या हातामध्ये, जोपर्यंत बॉल आला तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट. या ओव्हरची झाली समाप्ती, पॉवर प्लेचे 2 षटकं समाप्त झाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 29, बिनगडीबाद टीम कोपर. परंतु ज्या अर्थाने कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये ना यात सर्व संघांचा दर्जा ना हा भरपूर उंच आहे, कारण क्रिकेट हा त्यांच्यासाठी परिपक्व आहे. जर आपण सिटीमधल्या भरपूर साऱ्या अशा टीम बघितल्या ना तर त्यातले खेळाडू व्यवसाय आणि व्यवहारामध्ये जास्त तल्ली नसतात, परंतु हा क्रिकेटचा वेळ असतो जो त्यांना उडून आणतो. सुंदर फटका, ताकदीचा सुंदर वापर, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, टप्पा पडल्यानंतर रोकू शकत नाही, गॅपमध्ये हा बॉल चालाय, संदीप भानेचा इशारा की वेलकम फफो.
मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान षटक आपण बघताय. दुसरा समाप्त झालाय दोन षटकांच्या, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कदाचित असं वाटलं की दोन षटकानंतर पाण्याची मागणी करतील, परंतु उन्हाचा प्रभाव जास्त आहे आणि बॅटची मागणी केली आहे. सो ट्वेल्थ मॅन किंवा एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये नक्की जाईल. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया सुंदर संगीत. गेली आणि मग सध्या तरी महाराष्ट्राची आगरी कोळी समाजाची सुपरहिट जोडी पायल पाटील आणि परेश म्हात्रे यांच्याकडे बघितलं जातं. सुंदर संगीत तुम्ही ऐकलीत. रानू मंडलला फेमस करणारा सोशल मीडिया, बालम सिंगरला फेमस करणारा सोशल मीडिया. षटक क्रमांक आपण चौथं बघाल केतनचं. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 43-43, जे लक्ष तुम्ही पहिल्या मॅचमध्ये बघितलं, परंतु आता या मॅचमध्ये तीन षटकांच्या नंतर 43 धावा. केतनचा पहिलाच बॉल, दुसरा असा बॉलर ज्याने ही चुकी केली, त्या चुकीनंतर तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. तब्बल आपण हाही चेंडू फ्री हिट पाहणार. केतनना ऑलरेडी प्रेशरमध्ये आहे, कारण 43 धावा तीन षटकांच्या नंतर म्हटल्या गेल्या तर या चार ओव्हरच्यामध्ये मॅचचा टार्गेट असो. काही काही मॅचमध्ये तुम्ही चार ओव्हरमध्ये 43 धावसंख्येचं टार्गेट पाहताय, परंतु आता 44 खऱ्या अर्थाने 45 धावसंख्या तुम्ही पाहाल. आणि हा फ्री हिटचा बॉल केतनचा, फ्री हिटचा बॉल, टप्पा चांगला होता, फुल टॉस बॉल, ऑन साईडला टर्न केला गेला डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर, जो फटका आपण बघितला मयूरच्या बॅटमधून इथनं मिळतीये. त्या ठिकाणी सिंगल, सिंगलने टीमची धावसंख्या 46-46 या आकड्यावरती धावपलक आता पोहोचले गेले, जिथे बॅटिंग करते टीम कोपर. कोपर संघ ना जोमाने जरूर खेळत असतो, परंतु ही जोमाने खेळणारी जोडी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून मयूर आणि करण चांगली पार्टनरशिप रंगवत आहेत. त्या अनुमानाने 46-3.1 षटकांचा खेळ संपन्न झालाय. करण स्ट्राईकला, या वेळेला स्लॉग सिपचा देखना फटका, बॉल हवामध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु टप्पा पडल्यानंतर काय दर्जेदार फिल्डिंग झाली, सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं गेलं. कारण बॉल हवेमध्ये असताना दोन फिल्डर पुढे आले, आधीच बघितला होता की बॉल पडल्यानंतर कदाचित बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाऊ शकतो, तो अनुमान चांगला राहिला. बॉलवरती मिळतात धावा, दोन धावेने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 48-48. हे षटक जे आहे ना, या षटकामध्ये आपण
कमी धावसंख्या बघितल्या ना तर कदाचित ज्या धावसंख्या वाढतात ना त्या धावसंख्या कमी होऊ शकतात. एखादा विकेट जर आला ना तर ही पार्टनरशिप ड्रॉप होऊ शकते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर जाईल. रिव्हर्स खेळतात, सुंदर फटका, अगदी क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा फिल्डर नाही, डीप पॉइंटला टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार, हा चौकार. तुम्ही पाहाल धावसंख्या एक, एक धाव आपण बघितली करणच्या बॅटमधून. या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं ना तर खूप सारा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला केतनने, परंतु केतनचा जो मनसुबा होता एखाद्या विकेटचा तो मनसुबा कुठेतरी कामी पडला नाही. करण आणि मयूर समोर, कुलवटपाचा बॉल खोदायचा होता, खोदू शकला नाही, जास्त लांबी गेला नाही चेंडू. अगदी आपण हा बॉल केतनचा बघितला गेला तर थोडासा पायांमध्ये होता जो चेंडू पाचवा फेकला गेला केतननं. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये, टीमच्या टोटलमध्ये 54-54. टार्गेट ना आपण अनुमान लावला होता की 70-75 टार्गेट जाऊ शकतो, परंतु केतनचं आपण एकंदरीत 9 चेंडूनंतर कमबॅकचं षटक पाहिलं. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि हा कमबॅक झाला. या षटकामध्ये कमबॅक झाला, आपण 3 षटकांच्या अनुमानाने हे षटक कमबॅकचं बघू शकाल. केतनचं षटक संपन्न, षटक समाप्त झाले 4-4 षटकांच्या नंतर. टीमची धावसंख्या 54, जिथे बॅटिंग करते टीम कोपर. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सनी गजानन बाने स्मृती चषक 2023 रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅट नक्कीच तुम्ही अनुभवत आहे. 2 सामने जिंकून आपण पुढे सरकताना पाहायला मिळाली नितारेची 11 देसाई. नुकतीच मॅच आपण संपन्न होताना बघितली, टीम घेसरने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला आणि या मॅचमध्ये टीम देवीसापाडा आणि टीम कोपर यांच्यामध्ये ही लढत तुम्ही बघत आहात. रिद्धेशचं आता जे षटक चालू होईल ना त्या बॅटिंगवरती असताना त्या दिशेने जास्त फटके तुम्ही बघितल्यात, कारण ज्या एंडने आता बॅटिंग सुरू होईल त्या एंडने हवेचा वेग हा उजव्या हाताच्या बॅटरसाठी खूप चांगला असतो आणि त्याच एंडने जास्त धावा आल्यात. कारण करण आणि मयूरने त्या सेंडने जास्त धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये तुम्ही बघितला धावा 14, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि हे षटक जे राहिलं ना केतनचं ते खूप कमालीचं राहिलं. थोडासा कमबॅक झाला, थोडासा कंट्रोल ठेवला गेला धावेंवरती आणि त्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च झाल्या आणि आता रिद्धेशला हे षटक फेकावं लागेल, ते म्हणजेच 5वं. धावा 54, 54 अजून एकही गडी गमावला गेला नाही आणि या स्पर्धेमध्ये विकेटला प्राधान्य आहे. पहिलाच बॉल आणि सफलता मिळतीये रिद्धेशला, ही पहिली सफलता. सुंदर बॉल पीच केला गेला, पहिल्या विकेटचं पतन, लागणारा झटका टीम कोपर क्रिकेट संघाला. फलंदाज होतात बाद मयूर.
पण तू सध्या तरी जी सिच्युएशन होती ना त्या सिच्युएशनला आता कंट्रोल करण्याचं काम रिद्धेशने न केतनने केलं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश, बॉल चालाय मिडविकेटला. कॉन्सन्ट्रेशन फिल्डरचं चांगलं होतं की बॉल ग्राउंडिंग येईल त्याच्यामुळे कुठे वळण घेईल त्याचा अनुमान लावू आपण शकत नाही, कारण या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली ना तर थोडीशी खालवर काहीशा ठिकाणी जागा आहे, त्याच्यामुळे बॉलला कधी बाउन्स मिळतो त्याचा बेनिफिट बॅटरला मिळत असतो आणि स्पेशली बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याच्यामुळे बेनिफिट न मिळावा म्हणून फिल्डरने चेंडू जज केला गेला मिडविकेटला. बॉलवरती आली सिंगल, टीमची धावसंख्या 55, एक गडी बाद टीम कोपर. जास्त बाहेर अपसमच्या शरीरापासून जास्त दूर ठेवला. इशारा अंपायरचा, इट्स व्हाईट बॉल. तुम्हाला पवार सर पाहायला मिळतील स्क्वेअर लेगच्या अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये. संदीप भाने जे खऱ्या तर टॅटो प्रेमी आहेत, त्यांचे बंधू, त्यांचा टॅटूचा शॉप आहे पिंटू भाने. यावेळेला बॉल चांगला आहे, जास्त रूम बनू दिला नाही बॅटरला. गती जेव्हा तुमच्या बॉलिंगवरती असते ना तेव्हा एक स्पेशली जो एखादा टप्पा असतो ना तो तुमचा फेवरेट टप्पा असतो. कदाचित या बॉलरचा ना फुल्लर लेंथ आणि यॉर्कर लेंथ हा फेवरेट टप्पा असावा. त्याच्यामुळे तुम्ही रिद्धेशचा पहिला चेंडू अगदी फ्लाईट देताना आणि फ्लाईट कमी करताना पाहायला मिळाला. जिथे बोल्ड झाले, बाद झाले मयूर, महेश मैदानाच्या आतमध्ये गेला. महेशच्या समोर चांगला चेंडू हाताळला गेला. महेशने एक सिंगल रोटेट करून करणकडे स्ट्राईक दिली होती, परंतु जो करण सेट्स बॅट्समन आहे ना त्या करणला सुंदर बॉल पिच केला गेला. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आहे 57-57. बहुत यार पहा, ही चर्चा चालू होती की रिद्धेशचा स्पेशली हा टप्पा ना फेवरेट असावा. जो खुलवट टप्प्याचा बॉल तो पिच करतोय. ही बॉल खुलवट टप्प्याचा तिसरीचा कॉल केला गेला आहे. कॉल खऱ्या अर्थाने हा करणचा आपण चांगला बघताय. बॉलवरती नजर ठेवणं ही फिल्डरची खासियत तर आहे, परंतु धाव कम्प्लीट करत असताना फिल्डरकडे नजर ठेवणं ना ही बॅट्समनची चांगली खासियत असते. तुम्ही बघितलं गेली नजर, बॉल बघितला गेला मिसफील्ड होतोय. लगेचच कॉल केला गेला करणने महेशला की ते तीन धावा कम्प्लीट होऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक धाव ना क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते ना ती हे बघून तुम्हाला पाहायला मिळू शकतं. अंडर 22 माध्यमातून काल 128 धावा तुम्ही अल्पेश म्हात्रेच्या बघितल्या, मॅन ऑफ द सिरीजची कूलर नक्कीच त्याला आपण देऊन सन्मानित केलं. रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या तीन गोष्टी प्रामुख्याने भरपूर इम्पॉर्टंट आहेत. क्रिकेटमध्ये जेवढे अंपायर्स इम्पॉर्टंट असतात तेवढा या तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. फिल्डरकडे बॉल जेव्हा जातो ना तेव्हा चेंडूकडे वाकणं, उचलणं, फेकणं म्हणजेच पिकअप, गॅदर अँड थ्रो या जेवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात ना तेवढ्या बॉलरच्या माध्यमातून सुद्धा. फुल टॉस बॉल ऑन साईडला, सेट्स बॅट्समन आहे परंतु बॉल हवामध्ये मिस्टामिक स्ट्रोक झाला की एलिव्हेशन मिळालाय, पाहावं लागेल कॅच झाले ड्रॉप. आणि त्या कॅचमध्ये खऱ्या अर्थाने भरपूर काही घडलं होतं, भरपूर काही दडलं असं, कारण करण मैदानाच्या बाहेर गेला असता, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला असता, शेवटचा बॉल डॉट गेला असता तर एक विकेट आला असता, दोन धावा खर्चसुद्धा झाल्या नसत्या. या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या फिल्डरच्या माध्यमातून कॅच झाले ड्रॉप. या षटकामध्ये आपण 5 चेंडू समाप्त होताना बघितला 62-62 धावा बनल्या गेल्यात आणि शेवटचा बॉल इथं समोर करण असताना फेकावा लागेल तो म्हणजेच रिद्धेशला. या षटकामध्ये आपण तब्बल बघत आहात 8 धावा खर्च झाल्यात, एक विकेट, जो विकेट घेण्यास कोणालाही जमलं नाही, स्पेशली योगेश, सागर आणि केतनला ज्या गोष्टी जमल्या नाही त्या रिद्धेशने करून दाखवल्या. आणि आता शेवटचा बॉल डॉट आला तर चांगलं होईल. या बनला शेवटचा बॉल, डॉट येईल की विकेट येईल पाहावं लागेल. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु बनून राहतील फक्त प्रेक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. म्हणजेच या ओव्हरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला धावा 14-14 ने हे षटक संपन्न झालं. खात्यामध्ये करणच्या जोडला जातोय. टीमची धावसंख्या 68 आणि 69 धावसंख्येचं टार्गेट इथनं कम्प्लीट करावं लागेल. MB ग्रुप देवीचा पाडा या टीमला.
आजचा खेळ तुम्हाला खूप सुंदर रीत्या पाहायला मिळेल. मोनीश पाटील आम्ही यांना इन्व्हाइट करतोय सेकंड इनिंग साठी, परंतु एक एटीएम कार्ड आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे. युनियन बँकचा आहे, ज्याचा नंबर आहे 6080439409528684. नक्कीच हा युनियन बँकचा एटीएम कार्ड आहे, ज्याचा असेल त्यांनी या ठिकाणी घेऊन जायचं आहे. चला वळतोय मैदानामध्ये, आपण पाहू शकाल, आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल चॉकलेट बॉय रोनक म्हातारे त्याला दाखवला जातोय. चला वळतोय मॅच कडे, आपण पाहतोय स्वर्गीय सनी गजानन भाने. 2023 हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि रंगतदार मॅच. चला बोलतोय मॅच कडे, पहिला चेंडू यावेळेस पहा, पंचांचा इशारा येतोय पहिला चेंडू वरती वाईड, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि मग अतिरिक्त धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते एक या आकड्यावरती. आपण पाहतोय उत्तरार्ध या स्पर्धेचं, या टुर्नामेंटचं, आणि या उत्तरार्धामध्ये धावा जोडायच्या आहेत त्या म्हणजेच 68 जोडल्या गेल्यात आणि 69 धावांची गरज आहे. आणि या स्पर्धेमधला टॉप हाय स्कोर आपण जर पाहायला गेलं तर 79 आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज आपल्याला सुशांत पाहायला मिळतोय. समीर आणि अक्षयची जोडी मैदानात आहे. सुशांत तयार होतोय चेंडू क्रमांक पहिला घेऊन. हा देखील पहा लेंथ लाईन मध्ये थोडासा सुधार करावा लागेल, पंच वळतील, पंचांचा इशारा येतो. यस, आणखी एक वाईड चेंडू, थोडासा लेंथ मध्ये सुधार करावा लागेल कारण की जर पहिला गेला तर मग दोन अतिरिक्त धावा दिल्या गेला. 69 धावांची गरज आहे आणि तुम्ही जर अतिरिक्त धावा देतील तर मग कोपर संघाला याचा फायदा होऊ शकतो. आपण पाहतो एका बाजूला संघ कोपर आहे आणि दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा संघ आहे. हा चेंडू पहा लव्हर फुल टॉस, बॅटच्या एलिव्हेशन देता आलं नाही आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग अपील देखील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. पंचांचा इशारा काय येतो तर यस फलंदाज होतोय बाद, परतावं लागेल फलंदाजाला.
क्षेत्रामध्ये आहे। क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि कॉलिंग चांगली होती दुसऱ्या धावेची। पण ज्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवरती खेळत असता तेव्हा यस नो आणि वेट या तीन गोष्टींचा उल्लेख सातत्याने केला पाहिजे, कारण की जेणेकरून तुमचा एक तालमेल कॉलिंग कॉम्बिनेशन जाता येईल। आणि असं म्हणतात ना की मग साथीदार मैदानातला असू द्या या साथीदार आयुष्याचा असू द्या, विश्वास दोघांचा असणं गरजेचं आहे। आणि विश्वासाच्या जोडावरती तुम्ही अनेक साऱ्या लढाया जिंकू शकता आणि तेच पाहायला मिळते मैदानामध्ये। दोघांचा तालमेल चांगला आहे, विश्वास एकामेकावरती आहे आणि मग दोन धावा देखील कन्वर्ट केल्या खूप चांगल्या पद्धतीने। धावसंख्या फलकावरती चार। पुढचा चेंडू यावेळेस पहा, फटका पाडव स्वीप केला गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं। पंचांचा इशारा येतो, यस इथे मिळतील सहा धावा। आकड्यावरती या षटकातील चेंडूंचा विचार केला तर मग तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे। आतापर्यंत दोन वाईड पाहिल्यात, एक डबल पाहिली, एक रनआउट पाहिला आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला। या षटकामध्ये खूप सारे चढउतार पाहायला मिळालेत। यावेळेस पहा पुन्हा एकदा चेंडूला जागा बनवून खेळला गेला आहे, लाईनमध्ये आले चेंडूचे आणि मग चेंडूला सरळ भिरकावून दिला गेला। पंचांचा इशारा, आणखी एक त्या क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळतो। आकड्यावरती पुढचा चेंडू, यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल की काय। नक्कीच फलंदाजाने प्रयत्न नक्की केले होते, कारण की डीप बॅकवर्ड स्कोअर लेग डीप फाइंड हे क्षेत्र खाली आहे। पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला गेला। आपण पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण पाहत होतो ना, एक एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर जर पाहिला गेला तर बाकीचे सगळे रिजन खाली होते आणि फक्त फलंदाजाच्या मनामध्ये हेच होतं की गॅपमध्ये जर इनफील्डला क्रॉस केलं गेलं तर मग धावा मिळू शकतात आणि त्या अनुषंगाने त्या प्रयत्नांवरती फायदा सक्सेसफुल देखील ठरला। असं म्हणतात ना की ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करत असता त्यावेळेस मोठ्या फटक्या मारण्याऐवजी तुम्ही गॅप शोधा, जेव्हा पण तुम्ही गॅप हंटिंग कराल धावा नक्कीच मिळतील। आणि इथे तेच पाहायला मिळालं, टीम देवीच्या पाडा संघाने खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी, विशेष कौतुक करेन अक्षयच्या, कारण की पॉवर प्लेमध्ये मग ज्या पद्धतीने स्टार्ट पाहिजे त्या पद्धतीचा स्टार्ट देखील दिला गेला आहे। आणि अनेकदा म्हणतात ना की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असतो, पहिला वार हा लाख मोलाचा अनेकदा ठरतो। तो पहिला वार अक्षयने त्याच्या अटॅकिंग फलंदाजीने दिला गेला आहे जी नॅचरलरीता आहे। पहिला विकेट पडला तो अगदी पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून, पण त्यानंतर जर बघितला गेला तर मग अक्षयने मागे वळून पाहिलं देखील नाही की काय घडलं आहे। षटक क्रमांक आता मात्र दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे, एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती। धावसंख्या फलकावरती 18 आहे, 69 धावांचा पाठलाग करताना। षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती, कोपर संघाला आता बाग करावं लागेल आपला स्वतःला। दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मग सेकंड पॉवर प्ले पाहायला मिळतोय, 5 षटकांची मॅच। आणि सेकंड पॉवर प्लेचा विचार केला तर मग तीन खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतील आणि तिन्ही खेळाडू आपण पाहू शकाल अगदी एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि तिसरा खेळू डीप मिड विकेट या पद्धतीने सजवलं गेलं क्षेत्ररक्षण। आणि आपण इनफील्डमध्ये पाहू शकाल
अमरेला टाइप क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. वर्तुळाकार मैदान आउटफील्ड या मैदानाचा विचार केला तर खूप जास्त फास्ट आहे. चेंडूला ड्राइव केला गेला तरी पण धावा बनतात, पण गॅप शोधणं थोडंसं मुश्किल असू शकेल, कारण की आता जिथे गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आउटफील्डला. हा पहा चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता डीप फाइंड आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. अपील तर स्ट्रॉंग होती पण पंचांचा इशारा काय येतोय तर मग अपस्टंपचा चेंडू बाहेर आहे, लाईनमध्ये इम्पॅक्ट करत नाही. ज्यावेळेस तुम्हाला लेग बिफोर विकेटचा विकेटसाठी अपील करता चेंडू लाईनमध्ये इम्पॅक्ट झाला पाहिजे. चेंडूची पिचिंग जी आहे ती अगदी तीन स्टंपमध्ये पाहिजे. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा डिसिजन खूप चांगला होता, टप्पा पडला होता पण नंतर ज्यावेळेस शरीरावरती आदळला चेंडू तो अपस्टंपच्या बाहेर होता आणि मग इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये. त्या अनुषंगाने पंचांनी इशारा केला की हा निर्धाव चेंडू नक्कीच असू शकतो पण विकेट मिळणार नाही. आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या फळकावरती सिरावली गेली 18 आकड्यावरती. चेंडूचा समाप्तीनंतर एक दुसरा चेंडू. यावेळेस पहा हा फटका आडवा पट्ट्याचा आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो आहे आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजेच योगेश. मी म्हणे की योगेशने डबल सिंगल काढून जर अक्षयला स्ट्रायकर इंडला आणलं असतं तर त्याच्याकडे क्षमता आहे. आणि गॅप जिथपर्यंत जर बघितला गेला तर पॉवर प्लेमध्ये अक्षय चांगली फलंदाजी करू शकतं. आणि त्या अनुषंगाने मात्र इथे स्वतःच्या वरती जिम्मेदारी घेतली आणि त्या जिम्मेदारीला सार्थक ठरताना जर पाहिलं गेलं तर मग योगेशला परतावं लागलंय. राम मात्र न्यू बॅटर, विस्फोटक फलंदाज आहे, या मॅचला कलाटणी देण्याची क्षमता देखील रामकडे आहे. पण आता टीम कुपर संघाला रामवरती प्रिपेअर व्हावं लागेल, लवकरात लवकर रामला परतवावं लागेल, कारण की इथून जर राम शेवटपर्यंत खेळतोय तर मॅचला फिनिश करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हा चेंडू पहा लॉफ केला गेला ऑन साइड ला, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि मग एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. आपण पाहतोय याच महिन्यामध्ये 19 तारीख आता अगदी नुकत्याच थोड्या दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा ज्या दिवसाला दिला गेला तो 19 फेब्रुवारी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली एकाच्या जोडीने 19 आकड्यावरती. तयार होतोय गोलंदाज, स्ट्रायकर एंडला अक्षय पाहायला मिळेल यावेळेस. पुढचा चेंडू यावेळेस पहा स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर जर बघितला गेला तर मग चेंडू आतमध्ये आला आणि म्हणूनच की काय फसवलं गेलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होती आत्तापर्यंत अक्षयचा वैयक्तिक धावांचा विचार केला तर मग 16 धावा त्याच्या बॅटमध्ये निघाल्यात आणि चेंडूनं आत्तापर्यंत फेस केलं ते म्हणजे 6. चांगली फटकेबाजी. दुसऱ्या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे 4. चेंडू क्रमांक 5 गोलंदाज तयार होतोय महेश. महेश तयार. त्यावेळेस पहा हा फटका चांगला आहे सरळ गॅप मध्ये. हे फटके खेळण्यासाठी खूप वेळापासून प्रयत्न करतोय आणि हे फटक्यांवरती महारत देखील या फलंदाजाने हासिल केली असंच म्हणावं लागेल. चौकार आणि धावसंख्या फटकावरती वाढते जाऊन पोहोचेल 23-23 आकड्यावरती.
20 आकड्यावरती या षटकामध्ये आपण पहिला मोठा फटका आला आहे, कारण की आधी फक्त एकच धाव दिली होती आणि आतापर्यंत वैयक्तिक 5 धावा दिल्या गेल्यात गोलंदाज महेशने आणि एक विकेट देखील मिळवला आहे. शेवटचा अंतिम चेंडू महेश तयार होतोय. स्ट्राइकर एंडला फलंदाज अक्षय. यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू, फटका तेवढा चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाठीमागे असेल तैनात. चेंडूला वन बाउन्स चेंडू कलेक्ट करतोय आणि मग फेकी करेपर्यंत 2 धावा या सहज सोप्पा पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या अक्षय आणि रामच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं ना की तुमचा ताळमेळ खूप काही सांगून जातं, तुमचा दोघांच्यावरचा विश्वास खूप काही सांगून जातं. कारण की पहा, दुसरी धाव कंप्लीट करण्यासाठी पहिली धाव वेगाने घेतली होती आणि अनेकदा तुम्हाला ज्यावेळेस पण दुसऱ्या धावेची कॉलिंग असते पहिली धावी वेगाने कंप्लीट करावी लागते आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहू शकाल 2 षटकाच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे 25 आकड्यावरती. पाहतोय ना आपण की एखादी स्पर्धा जर भरवायची गेली तर मग सर्वात मोठं योगदान असतं ते आपल्या प्रमुख अतिथींचं, कारण की त्यांच्या विना स्पर्धा नाही आणि स्पर्धेविना ते नाही असंच म्हणावं लागेल. आणि आपल्या या स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृतीचषक 2023 अनेक साऱ्या मान्यवरांनी खूप मोलाचं योगदान दिलं गेलं आहे, ज्यामध्ये आदरणीय अरुणजी पाटील असतील समाजसेवक अडिवलीचे, त्याचबरोबर आदरणीय रक्षितजी गायकर साहेब असतील निगरीपाडा समाजसेवक मनसे पदाधिकारी देखील आहेत, त्याचबरोबर विजयजी भाणे साहेब असतील अडवलीचे समाजसेवक, त्याचबरोबर तावडीगावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सचिनजी सरनोबत असतील, तदनंतर राजेंद्रजी भाणे साहेब उद्योजक प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं जे चषक आपल्याला लाभलं गेलं त्यांच्या माध्यमातून राजेंद्रजी भाणे साहेब, त्याचबरोबर आदरणीय राहुलजी पाडी साहेब असतील तसं मथुर बलायचे मालक, त्याचबरोबर आदरणीय किशोरजी भाने साहेब असतील उद्योजक, सनीजी मुठे असतील उद्योजक, त्याचबरोबर मनोहरजी भाने साहेब असतील हे देखील उद्योजक आहेत, त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी मिश्रा साहेब उद्योजक, त्याचबरोबर आदरणीय हरेशजी पाडी साहेब, त्याचबरोबर हरीश पाटील उद्योजक, आणि त्यांच्या माध्यमातून 2 दिवसांकरिता कमिटीला जेवण देखील लाभलं गेलं आहे, त्याचबरोबर प्रभाकरजी भाणे साहेब असतील, अशोकजी भाणे साहेब असतील, गणेशजी शेलार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून अशोकजी भाणे आणि गणेशजी शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू व्यवस्था या स्पर्धेसाठी झाली आहे. पूर्ण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू लागतील तेवढी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाल्या. तदनंतर मॅन ऑफ दी मॅच सिरीज फलंदाज आणि गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आदरणीय बॉबी भाणे असतील त्यांच्या माध्यमातून त्यांचा देखील धन्यवाद. त्यानंतर गणेशजी भाणे साहेब असतील माजी नगरसेवक यांचा देखील धन्यवाद, या सर्वांचा धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला DJ लाभला गेलं आदरणीय दयानंदजी ठाकूर साहेब सोनार पाडागावचे, आणि तदनंतर आमचे GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट हे देखील कार्यरत आहे त्यांचा देखील थँक्यू. चला बोलतोय मॅचकडे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पहिला चेंडू यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खेळला गेला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि मग चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत धावा फळकावरती 1 जोडली जाईल. 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ आपल्याला देवीचा पाडा मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि तो पाठलाग करताना 2 विकेटच्या नुकसानवरती आतापर्यंत धावा फळकावरती आहेत त्या म्हणजे 26-26. स्ट्रायकर एंडला बॅटर अक्षय अक्षय भोईर पाहायला मिळतोय. हा पहा ऑनसाईडला खेळलाय पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात थोडीशी मिसफील्ड झाली आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाईल का, एकच धाव असेल. पहा पाकअप सुंदर आहे आणि मग त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती अक्षय आणि रामच्या जोडीने जोडल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 27 आकड्यावरती. 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी 27 धावा जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज सुशांत पाहायला मिळतो आपला स्पेलचा दुसरं षटक घेऊन. लवर फुटा चेंडू फटका चांगला आहे, अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या डोक्यावर निघून जाईल खेळाडूच्या मस्तकला दस्तक देऊन 6 धावा षटकार.
त्याच्याकडे अनेक सारे फटके आहेत, त्याच्याकडे मॅचला कलाटणी करण्याची क्षमता देखील आहे आणि त्याने दाखवलं देखील. अगदी पहा, वाईडिश लाईनवरती चेंडू हाताळला गेला, फुलर लेनचा चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एलिव्हेशन दिला गेला. बॅट फ्लो खूप सुंदर होता आणि धावा तिथे 6 मिळाल्या. पुढचा चेंडू लवर फुल टॉस, आणखी एक विस्फोटक येतो आहे. बॅक टू बॅक राम म्हात्रेच्या बॅटमधनं हा दुसरा मोठा फटका. एक मोठा फटका आला षटकार, तर आदरणीय अधुकर आदरणीय मधुकरजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहावं लागेल, दोन तर आलेत राम म्हात्रेच्या बॅटमधनं, तिसरा देखील येईल का. सुशांत गोलंदाजीवर ते थोडेसे मागे ठरतात कारण की पहिल्या षटकामध्ये देखील 18 धावा दिल्या होत्या. यावेळेस पहा तिसरा देखील आलाय आणि राम म्हात्रेच्या बॅटमधनं हा लगातारचा तिसरा एका रो मध्ये शतकऱ्यांची हॅट्रिक कंप्लीट करतोय, सेलिब्रेट करतोय. कारण की याच्याकडे क्षमता आहे मॅचला कलाटणी देण्याची आणि याने अनेकदा दाखवलं देखील आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा देखील झालं. अनेकदा अशा प्रकारचे चित्र दाखवले देखील रामने, जेव्हा पण मॅच फसते त्याच्या शक्ती आणि युक्तीच्या जोरावरती त्याने मॅचला कलाटणी दिली गेली आहे. इथे देखील तेच पाहायला मिळालं, थोडंसं अनप्रिपेअर पाहायला मिळालं आमच्या अगेन्स्ट. ज्या लेंथवरती चेंडू करायला नव्हत्या पाहिजे होत्या तीच लेंथ हाताळली गेली आणि मग धावा देखील मिळाल्या. पाय आणखी एक येतो की काय, फुल टॉस चेंडू इथे मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय आणि धावा तिथे कंप्लीट केला गेला, त्या म्हणजे झोन मिसफील्ड होता. नक्की जर पाहायला गेली तर मग त्याच मैदानात पाणी पोहोचवा झाला तर धावसंख्या इथे फळकावरती 2 वाढतील, जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजे टोटल 47-47 आकड्यावरती. आपण या स्पर्धेचा या मॅचचा सारांश पाहूयात. पहा 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ ज्यावेळेस उतरला होता थीम देवीचा पाडा, 2 सलामीचे बॅटर्स, एका बाजूला समीर अक्षय, चांगला स्टार्ट दिला गेला अक्षयच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या त्या 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मग दुसऱ्या षटकामध्ये महेशने कलाटणी देण्याचं काम केलं होतं, एक विकेट देखील मिळवला, 7 धावा दिल्या होत्या. पण पुनश्चा एकदा सुशांतकडे संघ वळला आणि कोपर संघाने डिसिजन घेतला होता की सुशांतला पुनश्चा एकदा गोलंदाजीवरती आणावं. मी म्हणेन की तिसरा गोलंदाज जर यूज केला असता आणि चौथ्या षटकामध्ये महेशच्या हातामध्ये जर चेंडू दिला असता तर तो देखील विकल्प चांगला होता. पण विश्वास ठेवला गेला सुशांतवरती पण त्या विश्वासाला सार्थकी ठरले नाही. धावा दिला गेला त्या तिसऱ्या षटकामध्ये म्हणजे टोटल 22, ज्यामध्ये आपण 3 षटकार देखील पाहायला मिळाले आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या 47-47 आकड्यावरती. बारा चेंडू आणि मग आता विजयासाठी इक्वेशन आहे तो म्हणजेच 22 धावांचं. गोलंदाजीवरती गोलंदाज संकेत पाहायला मिळतोय, जर्सी क्रमांक
आणि 12-22 इक्वेशन आहे पहा, अजून देखील मॅच येऊ शकते. आपण अनेकदा पाहिलं आहे ना की आपण टी ट्वेंटीच्या मॅचेस सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप जास्त पाहतो आहे, कारण की क्रिकेटलामध्ये जशा ओव्हर कमी केल्या त्याला प्रसिद्धी वाढत देखील गेली आहे. याआधी आपण ज्यावेळेस 90s क्रिकेट पाहायचो त्यावेळेस 220 इतक्या फारशा मॅचेस होत नव्हत्या. 90s अगदी 220 विचार केला 2007 ज्यावेळेस 220 वर्ल्ड कप घडला तिथून त्याला जास्त उदय आला, आणि त्यानंतर 2009 आपण IPL देखील मॅचेस पाहतोय. आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 8 मॅचेस देखील खेळवतात. आणि अनेकदा आपण पाहिलं आहे जेव्हा जेव्हा षटक कमी होत गेले क्रिकेटला उदय देखील आला आहे. पण ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो टू ट्वेंटीच्या मॅचेसमध्ये 19वा षटक उत्तरार्धामध्ये काय इम्पॉर्टंट असतो माहिती आहे, कारण की 20व्या षटकामध्ये प्रेशर जर कमी ठेवायचा असेल तर मग 19वा षटक हा इम्पॉर्टंट असतो. वन डेमध्ये देखील तेच पाहतो आहे, 49व्या षटकाला इम्पॉर्टंट जास्त दिला जात आहे. त्याचप्रकारे आपण क्रिकेटमध्ये देखील पाहतो आहे ना, लिमिटेड ओव्हरच्या जेव्हा पण मॅचेस असतात आपण पाहतो आहे 5 चौथ्या षटकाला इम्पॉर्टन्स जास्त असेल, कारण की 12-22 इक्वेशन आहे. या षटकामध्ये जर तडजोड करून धावा कमी दिल्या आणि विकेट मिळवले, विशेष करून रामचा विकेट जर मिळवला गेला, तर मी म्हणेन की शेवटच्या षटकामध्ये मॅच फाईची वेगळी असेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव आले, गोलंदाजीवरती गोलंदाज संकेत पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा राम अक्षयने एक चांगल्या पद्धतीने पहा चेंडूला ड्राईव्ह केला गेला, फक्त एक सिंगल धाव काढली गेली आणि स्ट्राईक रोटेट केली गेली, कारण की अक्षयला देखील ठाऊक आहे की इथून रिस्क घेण्याऐवजी रामच्या हातामध्ये द्यावी पारी, कारण की तो फटके सजवत आहे, कॉन्फिडन्स देखील आहे रामच्या मध्ये. गोलंदाज तयार होत आहे. पुढचा चेंडू यावेळेस पहा, चांगला लेंथवरती चेंडू आहे, शॉर्ट फाईंडचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय. चेंडूला थोडासा फंबल होत आहे आणि अडवण्यापूर्वी फिकी करेपर्यंत 2 या कम्प्लीट केल्या गेल्या, आणि मग याच 2 जोडीने धावसंख्या फळकावरती 2 जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात 50 आकड्यावरती. टोटल अर्धशतक सांगी कम्प्लीट झाला गेलं आहे, ज्यामध्ये अक्षय आणि रामचं योगदान खूप चांगलं होतं. समीर आणि योगेशचा विचार केला तर मग ते दोघे गोल्डनडकचा शिकार कुठल्याही प्रकारची धाव न बनवता परतले गेले. हा चेंडू पहा, विस्फोटक फटका, ब्लास्ट केला गेलाय चेंडूला, निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं. पंचांचा इशारा, 6 मिळतील इथे. रचना अगदी शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्डमॅन. जेव्हा पण आपण वर्तुळाकार मैदान पाहतो शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्डमॅन हे असणं गरजेचं असतं, कारण की अनेकदा इनर एजस लागतात आणि या क्षेत्रामध्ये धावा बनू शकतात. इथे स्ट्रॉंग अपील आहे, अपील स्ट्रॉंग केली गेली आहे. पंचांचा इशारा काय येतोय, तर मग यावेळेस लाईनमध्ये नव्हता चेंडू आणि मग पंचांचा इशारा लेगबायच्या स्वरूपात एक धाव कम्प्लीट केली जाईल आणि त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील, जाऊन पोहोचते 55 आकड्यावरती. ज्या प्रकारे आपण चर्चा करत होतो शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राच्या बद्दल, अनेकदा आपण पाहतोय ना की या पोझिशनवरती जे क्षेत्ररक्षक आहेत ते संघाचे सर्वात चपळ क्षेत्ररक्षक हवे असतात, कारण की तिथे रिस्पॉन्स टायमिंग खूप कमी असतो, कारण की वेगाने चेंडू बॅटची इनर एजेस घेऊन येतात तिथे आणि धावावं देखील लागतं लॉंग स्टॉपला. त्यामुळे पहा, हे 2 ॲक्टिव्ह खेळाडू तिथे तैनात केले गेले आहेत. आपल्याला एका बाजूला महेश पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला ओमकार आहे. यावेळेस पहा, बॅटची कडा घेतली, चेंडू अगदी सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कम्प्लीट केली जाईल आणि सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 58-58 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे टीम कोपर संघ. आता संकटामध्ये सापडला आहे, या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करायची असेल, तर मी एवढंच म्हणेन की कुछ कर जा वैसे की करे तो कोपर के जैसे, असं काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण की परिस्थिती तशीच आली. 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे. होऊ शकता मॅच अजून देखील येऊ शकता, कारण की क्रिकेटमध्ये म्हणतात ना की विश्वास ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर लाभेल, पण परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रयत्नांसोबत दडवावं लागेल. यावेळेस पहा, चेंडू खूप चांगला होता, फटका देखील तेवढाच चांगला, बचावात्मक फटका पाहायला मिळाला, स्वतःला बॅक केलं, बॅकफुटला गेले अगदी हलक्या पद्धतीने, फक्त बॅट टाकली गेली आणि षटक समाप्त होत आहे. अगदी जर पाहिलं तर मग 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या 59 आकड्यावरती आणि आता मात्र 6 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 10.
पहा टीम देवीचा बाळा संघ तुम्हाला कंपल्सरी 9 धावा कराव्या लागतील, कारण की माफ करा 10 धावा कंपल्सरी कराव्या लागतील, कारण की कोपर संघाचा विकेटचा विचार केला गेला तर तो फक्त एकच विकेट होता आणि देवीचा बाळा संघाचे विकेट जर पाहिले गेले तर मग 2 विकेट आहेत आणि नाणेफेकीचा कौल देखील जिंकले देवीचा बाळा. यस, विकेट तर आहेत 2, म्हणजे कंपल्सरी 10 धावा इथून जोडाव्या लागतील. बघतो मॅचकडे शेवटचं अंतिम षटक. मॅच आता अशा पोझिशनवरती जाऊन पोहोचले की जिथे काहीही घडू शकतं. 6 चेंडू आणि विजयासाठी आता जर समीकरण पाहिलं गेलं तर मग धावींची गरज आहे ती म्हणजे 10. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये कधी गर्व करू नका, कारण की असं म्हणतात ना की अखंड विश्वाला बुडवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही, मग गर्व करून कसं चालेल. आणि इथे देखील पहा पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय रामच्या बॅटमधनं, मोठा फटका. धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचते 63 या आकड्यावरती. करणच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात. आता समीकरण आपण पाहू शकाल, 5 चेंडू विजयासाठी धावायची गरज आहे ती म्हणजेच 6. इक्वेशन जवळ येऊन पोहोचले, 5 चेंडू 6 धावांची गरज होऊ शकतं. जर इथून विकेट मिळवला, निर्धाव चेंडू प्लस विकेट मिळवला तर मग मॅच येऊ शकते. या क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेकदा असे चेहरे पाहिलेत ना, याच क्रिकेट विश्वाने मैदानामध्ये खेळाडूंना रडताना देखील दाखवलं आहे आणि याच क्रिकेट विश्वामध्ये त्याच खेळाडूंना डोक्यावरती मिरवताना देखील पाहिलं आहे. म्हणजे अर्थात आपल्याला एवढं कळतं की जर तुम्ही मेहनत घेतली, तडजोड केली, जिद्दीने लढले गेले तर मग तुमचा संघर्षाचा शंखनाद होऊ शकतो. हा चेंडू पहा, फटका चांगला आहे लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाही अडवू शकत आणि राम म्हात्रेच्या बॅटमधनं आणखी मोठा फटका. वैयक्तिक धावेंवरती खेळतोय तो म्हणजे 38. आले पण तरी देखील प्रत्येक फलंदाजाने दबाव न घेताना एक चांगला खेळ दाखवला गेलाय. आपण ज्या तालमीमध्ये घडलोय, आपण ज्या तालमीमध्ये आपल्याला शिकवलं गेलंय, ज्या मातीमध्ये आपण शिकलोय, त्या मातीला त्या तालमीला पणाला लावताना आज त्यांचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने दाखवला गेला देवीच्या पाडा संघाने. यावेळेस पहा आणखी एक चौकार पाहायला मिळेल या षटकातील. आपण रामच्या बॅटमधनं षटकार हॅट्रिक देखील पाहिली आणि तदनंतर आता पाहायला मिळते चौकार हॅट्रिक देखील आणि मॅचला फिनिश केली गेली आहे. खूप चांगला खेळ, हार्ड लक टीम कोपर. मी एवढंच म्हणेन की तेरे गिरने से तेरी हार नाही, तू इन्सान आहे कोई अवतार नाही, फिर गिरेंगे फिर उठेंगे और कहेंगे चाहे कुछ भी होने दो, हम लडेंगे और लढते ही रहेंगे.